त्याचं काय होईल? न्यायमूर्ती आता हा निर्णय आल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरू होईल हे महाविकास आघाडीचं यश नाही. श्रेयवादाची लढाई याच्याकडचा अपेक्षित नाही आहे, कारण जर यांना पूर्ण वेळ भेटला होता 13/12/2019 सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की बाबा तुम्ही ट्रिपल टेस्ट करा आणि लवकर या, महिनाभराच्या आतमध्ये आयोग नेमून त्यांना करता आलं असतं. मग 4/2021 पुन्हा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला पुन्हा ट्रिपल टेस्ट करा आणि या, तेव्हाही त्यांनी सरकारी टाइमपास केला. ओबीसी मंत्री माननीय भुजबळ साहेब मोर्चे काढत राहिले, संवाद सभा घेत राहिले, आंदोलन करत राहिले, हेच सरकारमध्ये होते, यांच्या संघटना आंदोलन करत होत्या. श्रेयवादाची यांना श्रेय केव्हा मिळालं असतं? यांना जर 13/12/2019 पहिला निकाल लागल्यानंतर यांनी काम केलं असतं, 4/2021 निकाल लागला असतं काम केलं असतं. यांनी 2.5 वर्ष वेळ टाइमपास केला आणि 2.5 वर्ष टाइमपास केल्यावर मग कुठं त्या ठिकाणी बांटी आयोग नेमला, मधातला एक आयोग नेमला, त्याला 435 कोटी दिलेच नाही, पैशाचा आळा घोडा घातला. म्हणजे यांनी तर नुसते टाइमपास केला 2.5 वर्ष. आणि मला सांगा कुठला ओबीसी त्या ठिकाणी, कुठला ओबीसी मंत्री, कुठले माननीय भुजबळ साहेब यांनी कधी सॉलिसिटर जनरलची भेट घेतली, कधी यांनी याच्यात पुढाकार घेतला? मला बघा, माननीय देवेंद्र फडणवीस सरकार आल्याबरोबर पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी तातडीनं ओबीसी आयोगा ओबीसी आरक्षणाबद्दल काय सध्या स्थिती आहे याबद्दल तातडीनं चर्चा केली. आणि यानंतर महाराष्ट्रभरातल्या पावसाच्या काही महत्वाच्या